विद्यार्थ्यांनो, आज आपण कवी कलश यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। माहिती सुरू होण्यापूर्वी सर्वांना सांगा आपला चॅनल सबस्क्राइब करायला। संभाजीराजांचे चरित्र कवी कलशाशिवाय पुरेच होऊ शकत नाही। कवी कलश हे संभाजीराजांचे खूप विश्वासू असे मित्र होते। ते तलवारबाजी करण्यात पटाईत होते। त्यांची बुद्धिमत्ता व शौर्य पाहूनच संभाजीराजांनी त्यांना आपल्या अष्टप्रधान मंडळात सामील करून घेतले होते व त्यांना छंदोगमात्य अशी पदवी दिली। कलशाच्या संमतीने संभाजीराजे बरेचसे निर्णय घेत असत। संभाजीराजांना बदनाम करण्यात अनेक मंडळींनी कुचराई केली नाही। मग कवी कलशांची काय बात? कवी कलशांना सुद्धा अनेक अपमानास्पद घटनांना सामोरे जावे लागले होते, पण संभाजीराजांचा त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे ते मरेपर्यंत संभाजीराजांजवळ राहिले। संभाजीराजांच्या गैरहजेरीत शहाबुद्दीन खानाने रायगडावर केलेले आक्रमण कवी कलशाने रायगडाच्या वेशीवरच मोडून काढले। गणोजी शिर्के यांनी प्रल्हाद पंतांसारख्या जुन्या जाणत्या शिलेदाराला पैशाचे आमिष दाखवून पन्हाळा मुघलांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला। तेव्हा रायगडावरून विशाळगड व तेथून पन्हाळगडावर हल्ला चढवून पन्हाळा वाचविला होता। पन्हाळा ही स्वराज्याची उपराजधानी मुकरबखानाचा बळकावण्याचा प्रयत्न कवी कलशाच्या प्रसंगावधानाने हाणून पाडला होता। संगमेश्वरला संभाजीराजांबरोबर लढताना कवी कलशालाही कैद झाली। राजांपासून वेगळे भेटायला बोलावून कलशाला औरंगजेबाने जहागिरीचे आमिषही दाखवले, पण कलश स्वराज्याच्या खाल्ल्या मिठाला जागले। शिवाजीची व संभाजीची या मुलकावर व लोकांवर काय जादू आहे असे म्हणत औरंगजेबाने कलशाचा प्रचंड छळ केला। पुढे औरंगजेबाने संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारले त्याप्रमाणे आधी कलशालाही मारले। कलशाची जीभ छाटली, हात छाटले, डोळे काढले। हे पाहून जरी संभाजीराजे शरण येतील असे औरंगजेबाला वाटत होते, पण सारे व्यर्थ गेले। कलश औरंगजेबाला शरण गेला नाही। कलश व संभाजीराजे दोघांनीही देशासाठी बलिदान दिले। संभाजीराजांसोबत कलशाचे बलिदान ही विसरून चालणार नाही। संभाजीराजांना औरंगजेबासमोर आणले तेव्हा बिनपगडीने फिरणाऱ्या औरंगजेबाने आपल्या तख्तावरून खाली येऊन अल्लाचे खास आभार मानले। हे पाहून त्याही अवस्थितेत संभाजीराजांसमवेत असलेला कवी कलश म्हणतो, राजन हो तुम सोच खरे, खुद लढे तुम जंग, देखत तब चंद्र प्रताप नहीं तख्त तथागत औरंग। संभाजी तू सच्चा वीर आहेस, तूच जबरदस्त योद्धा आहेस। तुझा हा पराक्रम बघून स्वतः औरंगजेबाने आपले राजसिंहासन त्यागून तो नतमस्तक झाला आहे। तर मुलांनो, कवी कलश हे संभाजीराजांचे खूप विश्वासू आणि एक राष्ट्रभक्त होते। ते आपल्या स्वराज्यासाठी शहीद झाले, त्यांना कोटी कोटी नमन। कृपया चॅनल सबस्क्राइब करा।